अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सोयगाव तालुक्यातील देवहारी या गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत आलेल्या MRGS योजनेमधून विहीर योजना आली असताना त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। यात खोदकाम न करता सोयगाव पंचायत समितीचे इंजिनियर यांनी बिल काढले असल्याचे समोर आले आहे। या संदर्भामध्ये ग्रामपंचायत सदस्यांनी सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी तक्रारी अर्ज दाखल केला होता। तक्रार देऊन 12 दिवस पूर्ण होऊनही अद्यापपर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही आहे। या तक्रारी अर्जात ग्रामपंचायत सदस्य दीपक अवचार यांनी या भ्रष्टाचारामध्ये जे कोणी सामील असतील त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। मी दीपक भास्कर अवचार, ग्रामपंचायत सदस्य बोलतोय। तुम्ही जे तक्रार दिलेली कोणत्या संदर्भामध्ये दिलेली आहे? हे जे विहिरीचं काम आहे हे MRGS अंतर्गत आहे आणि त्यांनी ते बिल काढलं आहे। MRGS अंतर्गत विहीर खोदण्यात आली, JCP लावून सनी खोदण्यात आली। तुम्ही तक्रार कोणाला दिलेली आहे? मी तक्रार दिली BDO साहेबांना, तक्रार दिली होती मी। मी तक्रार दिली 12 तारखेला आणि विहीर खोदण्यात आली 16 तारखेला। तक्रार देऊन किती दिवस झाले आता? तक्रार देऊन आता समजून घ्या 12 तारखेला दिली होती तर आज 24 तारीख आली। अद्याप कोणती चौकशी झालेली नाही का? चौकशी झाली नाही अजून। मला मी अर्ज केला, मला बोलावलं नाही त्यांनी, काही नाही। तुमची काय मागणी सध्याला? माझी काही मागणी नाही की हे जे काम करत आहे हे सगळं खोटं नाटक करत आहे आणि पेमेंट काढून घेत आहे, सगळं बिल काढून घेत आहे। एक पहिलं बिना विहीर खांदायचं बिल काढून घेतलं यांनी, पहिलं मास्टर काढून घेतलं आहे आणि त्यांनी विहीर खांदली 16 तारखेला रातच्या वेळेस। म्हणजे तुम्ही तक्रार दिली असता नंतर खोदली गेली? तक्रार दिल्याच्या नंतरच विहीर खोदली गेली। मी 12 तारखेला तक्रार दिली आणि त्यांनी विहीर खांदली 16 तारखेला। या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे? या संदर्भात मजूर बेरोजगार सगळे फिरत आहे, लोक दुसरीकडे जात आहे कामाला, इथं गावात काम नाही मिळत आणि हे JCP MRGS म्हटलं तर मजूर अंतर्गत असतं, हे मजुरीसाठी असते, ते त्यांनी काय JCP लावून खोदत आहे विहीर। यामध्ये भ्रष्टाचार झालेला असं तुमचा आरोप आहे? भ्रष्टाचार झाला आहे सगळं क्लिअर दिसतंय ना सर, भ्रष्टाचार झाला म्हणून क्लिअर दिसतंय। कारण की यांना MRGS अंतर्गत मजुरासाठी आहे, मजूर काम करतील, पोटं भरतील, तर हे JCP द्वारे खणताय विहीर। कारण की हे त्यांचं स्वतःचं पोट भरण्यासाठी हे साधन दिसत आहे, हे ते काहीतरी षडयंत्र रस्त आहे आणि आम्ही ग्रामपंचायत सदस्य असताना अविश्वासात घेत आहे। आम्हाला मीटिंगमध्ये होतं काही आणि हे सांगता इकडं काही, घरी जाऊन सनी कामं करताय, मीटिंगमध्ये बोलता काही, घरी जाऊन कामं करताय, हे आम्हाला काहीच नाही समजू देत। माझं नाव नरसिंग जयसिंग पवार, ग्रामपंचायत सदस्य देवरी। हे इथं MRGS विहिरीचं बांधकाम चालू असताना यांनी जुनी विहीरवर त्यांनी मार्कआउट इंजिनियरने मार्कआउट देऊन ते नवीन बोगस काम चालू आहे, ते नवी विहीर म्हणून त्यांनी दाखल केलेलं आहे पंचायत समितीला। आणि या विहिरीचं पहिलं बांधकाम जुन्या विहिरीचं बांधकाम व्हायले आणि त्यालाच नवीन करून काम करून राहिले, याचं मार्कआउट नसताना किंवा खोदकाम नसताना या लोकांनी मास्टर काढून घेतलेलं आहे। तुमची काय मागणी म्हणजे नेमकी? आमची मागणी अशी की हे काम MRGS आहे, हे मजुरामार्फत काम झालं पाहिजे आणि पुढच्या लोकांनी याची त्वरित चौकशी करावी। हे बोगस काम न होता यांनी व्यवस्थित सुरळीत काम चाललं पाहिजे आणि आम्हाला विश्वासात घेऊन यांनी सतत काम करावं अशी। नाव आपलं? माझं नाव फिरोज सलीम तडवी, मी रान अध्यावारी इथला आहे आणि वंचित बहुजन आघाडी सोयगाव तालुक्याचा तालुका अध्यक्ष। या नात्याने माझ्याकडे ग्रामपंचायत सदस्य दीपक भास्कर अवचार आणि नरसिंह जयसिंह पवार हे दोन माझ्याकडे आलेत सदस्य आणि त्यांनी सांगितलं की आपल्या देवारीमध्ये भ्रष्टाचाराबद्दल काम चालू आहे। मी चौकशी केली तर मी जाऊन बघितलं तर इथे जुन्या विहिरीचं जे जुनी विहिरी ऑलरेडी खणलेली होती खोदलेली त्या विहिरीला यांनी JCP लावूनसनी खोदलं आणि जे जुनी ते त्यांना विचारलं, त्यांना चौकशी केली मी तर ते म्हणत इंजिनियर स्वतः आला आणि इंजिनियरने आम्हाला इथे मार्क मेमरी तयार करून दिला त्यामुळे आम्ही ते JCP खणली। नंतर मी इथे बघितलं तर त्यांनी जुनेच विहिरीला हे करून सनी रिपेरिंग करून सनी ते जुनी विहीर बुजून सनी नंतर JCP ते करून सनी आणि त्याचे बिल काढून घेतलं। याबद्दल यांनी दोन ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार केली आहे तर आतापर्यंत ना इथं विस्तार अधिकारी ना गट विकास अधिकारी कोणीच नाही आले, त्यांनी कोणती चौकशी नाही केली। त्याबद्दल आता आपण बघूया काय म्हणतात ते वर गट विकास अधिकारी। मग यावरती आपलं काय मत आहे?
माझं यावर मत असं आहे की ज्या कामाबद्दल जे भ्रष्टाचार झाला आहे तर यावर जे कर्मचारी आहेत किंवा जे ग्रामपंचायत ग्रामसेवक आहे ग्राम सरपंच आहेत तसेच इंजिनियर आहे या लोकांवर कारवाई कानूनी कारवाई करून सनी त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांना अटक करवा किंवा त्यांना भ्रष्टाचार झालेल्या कामावर जे कर्मचारी आहेत ग्रामसेवक सरपंच तसेच इंजिनियर यावर कडक कारवाई करावी अशी माझी शासनाकडे विनंती आहे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.